कारंजा तालुका पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम मसला येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बनारसे यांनी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करताना सर्व नियमावलीची खिल्लत उडवीत साया गावकरांसमोर राष्ट्रध्वजाचा व राष्ट्रगीताचा अपमान केला राष्ट्रगीतही म्हणता आले नसल्याने मोबाईलवरून राष्ट्रगीत घेण्याचा केविलवाणा प्रकार सदर शाळेवर घडल्याने मुख्याध्यापक बनारसे हे तालुक्यात चर्चेचा विषय बनले आहेत सर्व कश चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अनेक समाज माध्यमातून होत आहे विशेष म्हणजे याआधीही बऱ्याच प्रकरणामध्ये हे शिक्षक वादग्रस्त ठरले असून यांचे धोंडी प्रकरण जिल्ह्यात चांगलेच गाजलेले आहे या प्रकरणी प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे मुख्याध्यापक यांनी शाळेत राष्ट्रध्वजाची गाठ सुटत नव्हती त्यामुळे राष्ट्रध्वज तीनदा खाली उतरून आणि अर्ध्यावर फडकवत ठेवला सदर मुख्याध्यापक हे वादग्रस्त असल्याचे गावातील लोकांनी सांगितले त्यात त्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी मुलांना रोखल्याचे सांगण्यात येत आहे राष्ट्रगीत हे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मुखपाट असायला पाहिजे मात्र त्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओतून राष्ट्रगीत येत नसल्याने मोबाईलवरून राष्ट्रगीत घेतल्या गेले त्यामुळे राष्ट्रध्वजासोबतच राष्ट्रगीताचाही अवमान केला गेल्याने त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी गावातून होत आहे एमसीएन न्यूजसाठी राजेश वानखडे वाशिम